दूसरी तरफ आप जरूर उनको अपोज करती हुई टीम नजर आएगी। नावा खाड़ी एक दूसरे के सामने वाली ये टीम है, एक दूसरे के सामने गांव है और जरूर एक दूसरे के ये सामने वाले गांव जब आमने सामने आते हैं तो मैच काफी तगड़ा होता है। हाई वोल्टेज मुकाबला, जाएंगे मैदान की तरफ जहां पर टॉस जीता है नटराज 11 नावा टीम ने, फील्डिंग करने का फैसला लिया गया और यहां से देखिए फील्डिंग करते समय नजर आ रही है टीम नावा। बल्लेबाजी के लिए ओपनिंग प्लेयर मैदान के अंदर आते हुए नजर आएंगे, स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज तर चेतन यांचा विकेट घेतला नावे खाडी संघाचा, चेतन याचा विकेट जर घेतला, रोहन गरतने जर विकेट घेतला तर निर्जा 11 नावा क्रिकेट संघाकडून 18,000 रुपयाचं पारितोषिक त्या ठिकाणी दिलं जाईल। कारण निर्जा त्यांची सुकन्या तिचा वाढदिवस खरं तर 18 तारखेला असतो आणि 18,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल रोहन खरत यांच्यासाठी। आज अपने गांव के टीम के लिए भैंसों की बारिश होती हुई भी नजर आ सकती है इस मैदान में। गेंदबाजी मार्ग पर आते हुए नजर आएंगे नावा एक्सप्रेस, जोपुरा आर्चर नाम से जाने जाने वाले ये खिलाड़ी, नामचिन खिलाड़ी नावा एक्सप्रेस। वैष्णव भैर गेंदबाजी मार्ग पर आते हुए स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज आएंगे, ऋषि ठाकुर स्ट्राइकर एंड के ऊपर, नौ स्ट्राइकर एंड के ऊपर चेतन ठाकुर हार्ड हिटर बल्लेबाज। मुकाबला काफी कड़ा होगा तर बघा प्रेक्षक कमाल कॅससाठी चारवी जवान पाटील यांच्या वतीने 500 रुपये आणि शंभो ग्रुपच्या बॅनरला जो कोणी हिट करेल त्या शंभो ग्रुपच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक इनाम। हर चीज के लिए इनाम लगाया जा रहा है, मुकाबला काफी बड़ा है। मैच ऑन होती हुई नजर आ रही है, अंपायर का आता हुआ ग्रीन सिग्नल, गेंदबाज चले तर विकेट हॅट्रिक साठी रॉयल ग्रुप स्वप्निल भाई अध्यक्ष रॉयल ग्रुप यांच्या वतीने 1,000 रुपयाचं पारितोषिक। गेंदबाज चले अपने पटरी पर, रम पम पम, वैष्णव होइर तैयार। पहली गेंद और पहले ही गेंद के ऊपर यहां से एक अच्छा शॉट आता हुआ लॉन्ग ऑन रीजन में, स्वैग से किया स्वागत पहला चौका। मिनाद केला बनवाया नहीं गेला कशाला कुणाला डरायचे, टेंशन घ्यायचं नाही कोणतं आपला दादा झालाय सरपंच। थँक्यू डीजे सरपंच जिन्होंने ये टूर्नामेंट आयोजन किया। गांव का मेला आने वाले समय में लगने वाला है लेकिन ये मिनी मेला इस नावा के मैदान के ऊपर लगता हुआ। पहली गेंद, पहले गेंद के ऊपर चौका। बैंड वाले आपको बाउंड्री या विकेट जाने के बाद ही बजाना है, ध्यान में रखना है। पहली गेंद के ऊपर चौका आता हुआ वैष्णव भैर के ऊपर। नावा एक्सप्रेस इस गेंदबाज के नाम में ही एक्सप्रेस है। फिर एक बार गेंदबाजी के लिए तैयार होंगे, काफी अच्छा शॉट आता हुआ लॉन्ग शॉट, लॉन्ग ऑन पे थे वहां पर एक रन मिलती हुई जरूर नजर आएगी। दोनों भी ट्रेन एक ही पटरी पे आई थी लेकिन आखिरकार ये रन पूरी होती हुई। ऋषिकेश ठाकुर यदि 3 गेंदों के ऊपर 3 छक्के लगाए तो अक्षय घरत साहब इनकी ओर से 1,000 का इनाम। पैसों की बारिश यहां से होती हुई नजर आएगी, काफी कड़ा मुकाबला। पहले गेंद के ऊपर चौका, दूसरे गेंद के ऊपर काफी अच्छी फील्डिंग, वहां पर फील्डर नजर आए थे भूषण भोईर नावा के काफी तगड़े बल्लेबाज, काफी अच्छी फील्डिंग करते हुए नजर आए रन लगते हुए 2 गेंदों के समाप्ति के बाद। 5 रन 3 ओवर का मुकाबला, यह महा मुकाबला है, यह महा मेला है। यहां पर फिर एक बार वैष्णव भोईर होंगे तैयार। फील्डिंग की रचना की बात करेंगे, एक खिलाड़ी लॉन्ग ऑन रीजन में तैनात किया गया, एक खिलाड़ी मिड विकेट रीजन में तैनात किया जा चुका है गेंदबाज द्वारा। तेज तर्रार रफ्तार जिस खिलाड़ी की पहचान है, रफ्तार के राजा वैष्णव भोईर फिर एक बार तैयार होंगे। राइट आर्म ओवर दी विकेट, फिर एक बार इस बार देखिए एक और तेज तर्रार गेंद, अपील जरूर हो रही है, अपील में उत्साह ज्यादा है। काफी अच्छी विकेट कीपिंग वहां पर नजर आई मनीष की, गेंद डॉट होती हुई नजर आ रही है, पर डॉट गेंद के ऊपर दबाव और प्रेशर नजर आएगा। 3 ओवर का मुकाबला, महा मुकाबला यहां पर नजर आता हुआ। 5 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए चेतन स्ट्राइकर एंड के ऊपर नजर आते हुए, जहां पर ऋषि ठाकुर
जिन्होंने पहले ही गेंद के ऊपर स्वैग से स्वागत किया था, लेकिन उसके बाद कमबैक वैष्णव भोईर करते हुए अपने सर जमी के ऊपर, अपने होम ग्राउंड के ऊपर खेलते हुए नजर आ रहे वैष्णव फिर एक बार। इस बार देखिए एक और तेज तर्रार गेंद, गेंद हवा में, पहला झटका लगता हुआ, करण ने पकड़ा कैच और दिया झटका टीम नावेखाड़ी को, बल्लेबाज बैक टू द पवेलियन। पावरफुल जनतेनी त्याला विजयी केले, जनतेनी त्याला विजयी केले, जनतेनी त्याला विजयी केले, तो ठरलाय आता सक्सेसफुल, केलाय सारंचा पत्ता गुले, सारंचा पत्ता गुले, केलाय सारंचा पत्ता गुले, आहे मनात विचार एकच, जनतेचं भले करायचं, आहे मनात विचार एकच, जनतेचं भले करायचं। काफी अच्छी गेंदबाजी होती हुई, चार गेंदों की समाप्ति हुई, पांच रन स्कोर कार्ड के ऊपर और पहला झटका लगता हुआ नावेखाड़ी टीम को, नए बल्लेबाज नंबर तीन अजय कड़ू आते हुए। अजय कड़ू को बाल कड़ू देना होगा वैष्णव भोईर जैसे गेंदबाज को, क्योंकि चार गेंदों में पांच रन बनते हुए पिछला मुकाबला क्या जबरदस्त मुकाबला रहा, जहां पर 45 का पीछा करना था, आखिर के ओवर में 13 चाहिए थे, लेकिन कमबैक होता हुआ नजर आया था वहां पर टीम नवीन सेवा द्वारा। काफी अच्छी गेंदबाजी की और जरूर जो बाइक के रेस में खिलाड़ी है वह आज चैन की नींद लेता हुआ नजर आएगा, लेकिन मैच अभी भी बाकी है। फिर एक बार वैष्णव भोईर तैयार होंगे, चार गेंदों में पांच रन खर्च करते हुए नजर आए स्ट्राइकर एंड के ऊपर, अजय होंगे तैयार। अजय को यहां से ये मुकाबला बड़ा है, ये मुकाबला काफी कड़ा है, अपने गांव के लिए खेलना होगा, अपने गांव के लिए अपना 100% योगदान देना होगा। अजय के बल्ले से आता हुआ नजर आ रहा है, गेंद हवा में जाएगी सीमा पार, अजय के बल्ले से वन बाउंस, शानदार चौका। हेलो, तर भूषण आणि रोहन करत यांनी जर झेल पकडला तर रॉयल ग्रुप यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक। तर लगातार दोन विकेट घेतले पार्थ पाटील यांच्याकडून, 5000 रुपयाचं पारितोषिक, लगातार दोन विकेट घेतले। वैष्णव साठी हे पारितोषिक असेल बघा पार्थ पाटील यांच्याकडून, 5000 रुपयाचं पारितोषिक। अंतिम गेंद वैष्णव भोईर की शेष, 9 रन खर्च करते हुए नजर आ रहे, गेंद दीजिए गेंद, ध्यान देना है आपको मैच के ऊपर भी, यहाँ पर इनाम लग रहे हैं तो हमारा ध्यान भी भटकता हुआ नजर आ रहा है, लेकिन काफी अच्छी यहाँ पर बल्लेबाजी होती हुई 9 रन स्कोर कार्ड के ऊपर। अजय ने अपने पारी की शुरुआत चौके के साथ की है और जो टी शर्ट पहनी है ना मैन ऑफ द मैच की, काफी बिल्कुल अच्छा प्रदर्शन रहा होगा पहले ही दिन नावाखाड़ी का, और ये बल्लेबाज मैन ऑफ द मैच बने होंगे। रन यहाँ पर लगते हुए 9 पांच गेंदों की होती हुई समाप्ति, काफी अच्छा मुकाबला यहां से जारी होता हुआ नजर आ रहा है। वैष्णव भोईर फिर एक बार यहां से तैयार होंगे, पुरानी गेंद, जिस गेंद का इंतजार था वो गेंद यहां से मिलती हुई नजर आएगी, क्योंकि उसके ऊपर भरोसा रहता है। और देखिए नावाखाड़ी के प्रेक्षक है तो गेंद कहीं भी जाए वहां से वो ढूंढ कर ही लाएंगे, चाहे खाड़ी में भी जाए। 9 रन लगते हुए फिर एक बार वैष्णव भोईर होंगे तैयार, 5 गेंदों में 9 रन। यस, स्ट्रेंजर कला क्रीडा मंडळाचे करतना सदस्य सन्माननीय जयेंद्र पाटील साहेब यांच्या वतीने नटराज 11 नावा संघाला शुभेच्छा। लगातार 3 चक्कों के लिए नावेखाड़ी टीम के लिए भी इनाम है हमारे अक्षय जी गरज साहब इनकी ओर से, लेकिन इस बार देखिए मिस टाइम स्ट्रोक, वहां पर गेंद हवा में नो मैच लैंड में गेंद गिरती हुई नजर आएगी। ओवर नंबर पहला यहां से होता हुआ समाप्त, एक ओवर के समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर नेल्सन आंकड़ा लगता हुआ, 11 रन एक विकेट के नुकसान पर डीजे ठोक।
पहले ही ओवर में रन बनते हुए 11 नटराज 11 नावा टीम खेलती हुई नजर आ रही है। दो दिन पहले इसी टीम ने पूरे महाराष्ट्र की ताकतवर टीम गोरसई बी टीम जैसे टीम को परास्त करने का कारनामा किया था जस्कार के मैदान के ऊपर। वहां पर काफी अच्छी बल्लेबाजी होती हुई नजर आई थी, लेकिन आज देखिए 11 रन स्कोर कार्ड के ऊपर एक विकेट मैदान से बाहर हो चुका है नावा खाड़ी टीम का। प्रत्येक कैच साठी ऋषिकेश पाटील आणि वैष्णव भोईर यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक पार्थ पाटील यांच्या वतीने। आणि ऋषिने जो मागाशी विकेट वैष्णवनी जो मागाशी विकेट घेतला त्याच्यासाठी 100 ग्रुप यांच्या वतीने ओवी नितेश वाजेकर यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक। मॅच झाल्यानंतर हे पारितोषिक आपण त्याला देऊया त्यांच्या शुभ हस्ते। पहली गेंद और पहले गेंद के ऊपर कैच वहां पर छूटता हुआ नजर आया भूषण भोईर द्वारा। इनाम लगा था, इनाम के लिए भी अब पानी फेरते हुए नजर आएंगे। रोहन गरत नाराज होते हुए नजर आए, फिर एक बार रोहन तैयार। रोहन की यह गेंद लोवर वन गेंद जरूर थी, लोवर फुल टॉस गेंद, फिर एक बार भूषण भोईर तैयार अपने अनोखे अंदाज के साथ काफी अच्छी फील्डिंग करते हुए। रन मिलेगी सिंगल, सिंगल के मदद से टोटल में इजाफा होता हुआ कुल टोटल स्कोर कार्ड के ऊपर 13 रन लगते हुए। ओवर नंबर दूसरा जारी है। रोहन गरत बिल्कुल वेरिएशन के बादशाह है, जादूगर है और काफी अच्छा वेरिएशन करते हैं। जरूर गोरसई बी टीम को भी इसी गेंदबाज ने चारों खाने चीत किया था अपने ओवर में। फिर एक बार रोहन तैयार होंगे, रफ्तार भरी गेंद, काफी अच्छा शॉट, क्रिकेट की खूबसूरती, ताकत नजाकत, गेंद सीमा पार, शानदार चौका। तर या ठिकाणी बघा किशोर घरस साहेब यांच्या वतीने जंटी साठी प्रत्येक डॉट बॉल साठी 200 रुपयाचं पारितोषिक आणि प्रेक्षक कमाल कॅश आईवा प्रेक्षक कमाल कॅश साठी 500 वरून आता चारवी जवान पाटील यांच्या वतीने 1500 रुपयाचं कॅश प्राइज प्रेक्षक कमाल कॅश साठी। आता सावध रहा मित्रांनो, शेवटच्या दोन सामन्यामध्ये 1500 का इनाम, दर्शक तैयार रहना है आपको। लेकिन इस बार देखिए एक और अच्छा शॉट आता हुआ ऋषि द्वारा, खिलाड़ी जरूर वहां पर कोशिश कर रहे हैं, रन मिलेंगे इस गेंद के ऊपर। दो रोहन गरत यांच्यासाठी, हेलो रोहन गरत यांच्यासाठी प्रत्येक विकेट साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज। रन लगते हुए स्कोर कार्ड के ऊपर दो की मदद से 19-12 रन 5 गेंदों में बनाते हुए ऋषि काफी अच्छी बल्लेबाजी होती हुई। रोहन गरत के लिए इनाम काफी लग रहे, लेकिन वो इनाम के लिए अभी तक हकदार बनते हुए नजर नहीं आए। इस बार देखिए एक और अच्छी गेंद, विकेट का खतरा हो सकता था, लेकिन पहुंच चुके वहां पर अजय। इस गेंद के ऊपर मिलती हुई सिंगल, सिंगल के मदद से यहां से जरूर इस ओवर की बात करेंगे तो अभी भी एक गेंद का खेल बाकी है, 20 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए। आखिरी गेंद यहां से जरूर शेष होगी बल्लेबाज रोहन गरत की। 5 गेंदों में वैष्णव भोईर ने भी 9 रन खर्च किए थे, इस बार देखिए रोहन गरत भी 9 रन खर्च करते हुए अपने होम ग्राउंड के ऊपर खेल रहे हैं। तर एक ही डॉट बॉल या ओवर मध्ये आला नाही, तर इथून डॉट बॉल आला या ओवर मध्ये, शेवटचा बॉल आहे। तर प्रमोद ठाकूर यांच्या वतीने 200 रुपयाचं पारितोषिक। यहां से देखिए हेलिकॉप्टर उड़ाया, लैंड होता हुआ नजर आएगा, वन बाउंस बाउंड्री लाइन के बाहर नावे खाड़ी का ये सुपरस्टार, शानदार चौका। अंकेश भोईर यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी फलंदाज अजय कडू याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल बघा। हॅलो, तर अजय कडू या फलंदाजासाठी
हमकेश भोईर यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक. नए गेंदबाज आते हुए गेंदबाजी मार्ग पर गौतम गायकवाड़ डबल जी मैदान के अंदर आते हुए नजर आएंगे. रन लगते हुए 24, एक विकेट मैदान से जरूर बाहर हुआ है, लेकिन काफी अच्छी बल्लेबाजी 12 के औसत के साथ नावे खाड़ी के ये बल्लेबाज बल्लेबाजी करते हुए जानते हैं कि सामने वाली टीम इसी मैदान के ऊपर डेली प्रैक्टिस करते हैं. पहल दूसरा झटका नावे खाड़ी टीम को लगता हुआ डंडी गुल होती हुई विकेट का पतन. ए माणूस आई लई पावरफुल जनतेनी त्याला विजयी केले मनात विचार एकच जनतेचं भले करायचं टेन्शन घ्यायचं नाही कोणतं आपला दादा झालाय. थँक्यू 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 डीजे. विकेट मिलता हुआ नजर आया और जैसे विकेट गिरा यहाँ से खुशी का माहौल नजर आता हुआ स्टेज के ऊपर गौतम गायकवाड़ पहल जरूर विकेट लेते हुए नजर आए. 24 के ऊपर दूसरा विकेट मैदान से बाहर होता हुआ नटराज नावा यानी कि कई सालों से इस टूर्नामेंट की खासियत है बगैर बातचीत बगैर समझौता किसी भी तरीके का समझौता इस टीम के सामने कभी होता नहीं है. यह इस टीम की खासियत है और कई सालों से यह बात है. अभी भी बात करेंगे तो बगैर बातचीत और बगैर समझौता से ही यह मैच जारी है. मुकाबला काफी कड़ा होता हुआ नजर आ रहा है. तर बघा गौतम गायकवाड़ साठी रॉयल ग्रुप यांच्या वतीने सलग 2 विकेट साठी 2000 रुपयाचं पारितोषिक. फिर एक बार गौतम गायकवाड़ तैयार होंगे. पहला विकेट परफेक्ट मिडल स्टंप जरूर वहां पर उड़ाते हुए नजर आए गौतम. फिर एक बार तैयार गौतम की ये गेंद तेज तरार गेंद थी. गेंद हवा में खिलाड़ी कोशिश कर रहे हैं लेकिन जाएगी गेंद सीमा पार शानदार चार. गौतम गायकवाड़ गेंदबाजी कर रहे हैं और गौतमी पाटिल का ये गाना बजाते हुए हमारे डीजे मास्टर नजर आ रहे हैं. काफी अच्छी यहाँ से बल्लेबाजी होती हुई कभी बल्लेबाजी अच्छी हो रही है कभी गेंदबाजी अच्छी हो रही है. मुकाबला काफी कड़ा होगा दर्शक चाहते हैं उस तरीके का ये मुकाबला होता हुआ. रन लगते हुए 28 स्कोर कार्ड के ऊपर 2 विकेट मैदान से बाहर जाते हुए नजर आ रहे हैं. फिर एक बार गौतम होंगे तैयार लेफ्ट आर्म ओवर द विकेट सामने बल्लेबाज हार्ड हिटर बल्लेबाज विनेश ठाकुर. विनेश के लिए ये गेंद परफेक्ट मिडल ऑफ द बैट स्क्वायर लेग के ऊपर से गेंद सीमा पार शानदार छक्का. नावा आयोजित ये टूर्नामेंट काफी अच्छी बल्लेबाजी होती हुई नावा खाड़ी के बैंड मास्टर देखिए जबरदस्त यहाँ पर कामगिरी करते हुए नजर आ रहे. रन लगते हुए स्कोर कार्ड के ऊपर 34 34 रन इस ओवर की बात करेंगे. अभी भी 3 गेंदों का खेल बाकी है. काफी अच्छा आयोजन काफी अच्छा नियोजन अंतिम रात का यह सेमीफाइनल मुकाबला. बैंड वाले बेलापुर से आए हैं बिल्कुल उनका भी स्वागत करेंगे. काफी अच्छी वहां पर जरूर बैंड बजाते हुए नजर आ रहे हैं लेकिन बल्लेबाज अब बैंड बजा रहा है गेंदबाज का जुई नगर के हैं लेकिन इस बार देखिए रफ्तार भरी गेंदबाजी. गौतम गायकवाड़ यहां से डॉट गेंद फेंकते हुए नजर आ रहे हैं. काफी अच्छी गेंदबाजी यहां से कमबैक होता हुआ 34 रन कृष्णप्पा गौतम और ये गौतम गायकवाड़ डबल जी गौतम गंभीर डबल जी और ये गौतम गायकवाड़ डबल जी. फिर एक बार तैयार इस बार ये गेंद हेलीकॉप्टर उड़ाया जरूर गेंद जाती हुई नजर आ रही है एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन से बाहर रम पम 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 4 रन.
ओवर की बात करेंगे, यहां से गेंद शेष होगी, अंतिम गेंद शेष। क्या जबरदस्त बल्लेबाजी विनेश ठाकुर द्वारा होती हुई, तीन गेंदों में 14 रनों की नायाब पारी, दो चौके और एक छक्के की मदद से, चार गेंदों में 14 रन। फिर एक बार गेंदबाज गौतम गायकवाड़ तैयार होंगे, कमबैक करना होगा। अंतिम गेंद बहुत कुछ कह सकती है इस मैच में, पिछली मैच में अंतिम गेंद के ऊपर छक्का आया था, यहां पर देखिए यह अंतिम गेंद गौतम की तैयार। यहां से देखिए गेंद जाती हुई नजर आ रही है लॉन्ग ऑफ प्रिजन में, खिलाड़ी कोशिश करते हुए नजर आएंगे, रन मिलेंगे इस गेंद के ऊपर। दो तीसरे की कोशिश, खराब फील्डिंग, तीन रन पूरे होते हुए चौथे की कोशिश और अंतिम समय में विकेट मिलता हुआ नजर आया, रन बने तीन ओवर की समाप्ति के बाद। 41 रन और 42 रनों का पीछा करना है, यह पीछा किस तरीके से होगा यह हम जरूर देखेंगे। अपने सर जमीन के ऊपर नावा टीम यहां पर खेलती हुई नजर आएगी। गुजर पूरी बगावत पर उतर आए हैं गांव। रात्री आपण पाहिलं फक्त एकच चर्चा, आमचे दमदार सरपंच नाद केला पण वाया नाही गेला, तर इथून नावेकाडी संघ जिंकला तर त्या संघासाठी माझी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सागर शेख ठाकूर यांच्या वतीनं 25,000 रुपयाचं पारितोषिक त्या संघासाठी दिलं जाईल। आणि यष्टी रक्षक अजय कडुने जर झेल टिपला तर त्याच्यासाठी हमकेश भोईर यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक। क्या बात है, खर आज या स्पर्धेमध्ये योगायोग आणि नटराज इलेव्हन, हॅलो नटराज इलेव्हन नाबा संघानं जर हा सामना जिंकला तर त्यांच्यासाठी किशोर शेठ घरत यांच्या वतीनं, किशोर घरत साहेब यांच्या वतीनं 15,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल। क्या बात है, दोन्ही बाजूने आपण जर पाहिला बक्षिसांचा वर्षा होता आणि प्रवीण आपण पाहिला या स्पर्धेचा योगायोग नावाखाडी, नावा नावाखाडी आणि सेवा
असे तीन संघ आता टॉप थ्री मध्ये आले. आणि खर आपण या एकंदरीत तीन गावांचा विचार केला तर सर्वाधिक असं म्हणतात ना रिलेशन्स या तीन गावांच्या एकमेकांशी चांगले आहेत. आणि ते तीन संघ मात्र आता टॉप थ्रीमध्ये आला, ज्यामध्ये बाय मॅली कदर नावा नवीन शेवा या टीमला डायरेक्ट मेगा फायनलमध्ये प्रवेश या टीमने केला. आता इथून जो जिंकेल तोही संघ मेगा फायनलमध्ये पोहोचेल. आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर नटराज नावा नो कॉम्प्रो नो समझोता, त्यामुळे बऱ्याच कदर घडामोडी घडल्या असतील या तिन्ही संघांमध्ये. परंतु इथून टार्गेट फायटिंग उभं केलं आहे बॅटिंग करत असताना नावेकाडी संघाने. आणि रिहानी एंटरप्राइजेस संजय शेठ ठाकूर यांच्याकडून जर का हा सामना जिंकला तर तब्बल 10,000 रुपये दिले जातील नावेखाडी संघाला. क्या बात आहे, बक्षांचा वर्षाव. म्हणजे एक सामना जिंका आणि तब्बल 35,000 कमवा एका सामन्यामध्ये. सागर शेठ ठाकूर माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुप्रसिद्ध उद्योजक त्यांच्याकडून देखील तब्बल 25,000 कॅश प्राईज राहील त्या ठिकाणी विनर टीमला. आणि आता 18 मध्ये 42 आणि समोर असेल भूषण पाटील आणि त्यानंतर आपण भूषण भोईर माफी असा आहे भूषण पाटील नवी मुंबई. परंतु भूषण भोईर आणि त्यांच्या बरोबरीने मनीष करत हा खेळाडू नॉव स्टॉकिंग याला बॉलिंग बॉक्समध्ये बॉल तयार. पहिला बॉल क्या बात आहे, वेगावरतीच मार झाला. भूषण भोईर हा खेळाडू आता स्टॉकिंग एंडला आला आणि प्रीत आला आपण पाहता. प्रीत मात्रे हा गोलंदाज पहिल्या षटकामध्ये आहे. महत्वाचा खरतर सामना तर भूषणसाठी बघा. रोशन हॅलो हॅलो भूषणसाठी सलग तीन षटकारांसाठी रॉयल ग्रुप यांच्या वतीनं 1,000 रुपयाचं पारितोषिक. भूषण स्टॉकिंग याला पहिला निर्धाव चेंडू खेळला, त्यानंतर सेकंड बॉल प्रीत तयार. या वेळेला डाऊन द ग्राउंड इनफील्डला क्लिअर करत बॉल चाललाय लॉंग ऑन सीमा रेषा पार वन बाउन्स इन टू द फॅन सीमा पार चौकार. तर चौकार पाहिला भूषणच्या माध्यमातून, याचसाठी केला होता अठ्ठास. शेवटचा क्षण हा गोडव व्हावा आणि अप्रतिम स्पर्धा आपण पाहिली. न भूतो न भविष्यती असं आयोजन. स्टेप आउट झाले, स्क्वेअर लेग मध्ये बॉल चालला मागे. अजय कडू यांच्या अगदी समोरून बॉल निघाला मागे आणि त्यानंतर खराब फिल्डिंग दबाव या सामन्याचा आणि त्यानंतर मात्र नशिबाचा चौकार. किस्मत बी बहादुरो का साथ देते लगातार दुसरा चौकार. फोर दोन वेळा चौकार आपण पाहिले, सलगचा दुसरा चौकार. आणि सर्व्हिस काय करत होता तिकडे पाठीमागे, त्याच्याकडून मिस्टेक झाली आणि त्यानंतर मात्र मुवमेंटम मिळाला पुन्हा एकदा भूषणला. मुवमेंटम मिळाला नटराज इलेव्हन नावा संघाला. मी मगाशी म्हटलं न भूतो न भविष्यती, म्हणजे असं आयोजन होणे नाही. असं आयोजन खरं तर केलं आहे आमचे सरपंच या ठिकाणी विजेंद्रजी पाटील म्हणजे आमचे गोट्याबाई यांच्या माध्यमातून हे दमदार आयोजन आपण पाहत आहे ए वन क्वालिटीचं. यावेळेस शॉर्ट ऑफ लेन बॉल भूषणच्या प्रॉपर बॅटमध्ये खरं आपण रडारमध्ये चेंडू येत नाही आहे. आणि इथे आपण पहिला डॉट ज्या बॉलवरती मोठा फटका यायला हवा आणि तिथे मात्र चेंडूने बॅटचा संपर्क नाही आहे. भूषणला आपण पाहत आहे संघर्ष करतोय या मॅचच्या दरम्यान. दोन चौकार आणि एक डॉट पुन्हा एकदा पाहायला मिळाला. डॉट 4 डॉट अशी धावसंख्या आपण जर पाहिली 8 धाव फलकामध्ये. टार्गेट 42 आहे आणि इथे आपण पाहत आहे अजूनही दिल्ली अभिबी दूर आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण आता जवळजवळ येणाऱ्या कदा 14 चेंडूमध्ये धावा करायच्या 34 यॉर्क टाकलाय. भूषणला नॉमिनेट केलं, लाऊड ऑफी झाली आहे. जल्लोष तुम्ही पाहताय त्या ठिकाणी नावेखाडी संघाच्या खेम्यामध्ये. पॅट कदाचित ग्राउंडिंग झाली असावी, त्यामुळे पंच देखील त्या ठिकाणी पंचांच्या मनामध्ये डाऊट्स नाही आहे. आणि इथे आपण पहिला निर्धाव चेंडू जबरदस्त असं कमबॅक नावेखाडी संघाकडून पाहायला मिळालं. खरं तर पहिल्या रात्रीमध्ये एक मोठा उलटफेर या संघाने केला, त्याने पराभूत केलं होतं कदर गणेशपुरी संघाला.
आणि त्यानंतर आता एक आणखीन एखादा मोठा उलटफेर करत मेगा फायनलमध्ये पोहोचतील का? कारण समोर तगडं आव्हान आहे. कारण गेले कित्येक वर्ष ज्या संघाची दहशत राहिली रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये, तो संघ आहे नावा. आणि या नावा संघासमोर खेळतोय नावेखाडी हा संघ. या बघा बॅकफुटला गेले, सोडून दिला बॉलला आणि पंचानी मात्र या बॉलला वाईड घोषित केलंय. एक्सामध्ये भर पडेल, धावसंख्येत होईल वाढ. टोटल धावा आपण जर पाहिलं धाव फलकावरती आहेत त्या ठिकाणी. बिनबाद न वाता येणारे काही बॉल विजयासाठी. 13 चेंडूमध्ये तब्बल 33 धावांचं समीकरण. कालच्या रात्रीमध्ये मनीषने काय फलंदाजी केली होती. आम्ही शिवकरच्या अगेन्स्ट जे आक्रमक बॅटिंग केली, 28 धावा एका षटकामध्ये कुठले, आणि त्यानंतर 35 धावांचा पाठलाग 2 षटकामध्ये केला होता असा मनीष नौसाकी घेणला. या बोला फुल टॉस, फ्लिक ऑफ द रिस्ट, भूषणचा क्लास बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 बाउन्स इंटू द कारण टेनिस क्रिकेटला दिशा गती देणारे हे 40+ मास्टर आहेत. कारण पूर्वी सोशल मीडिया नव्हती, परंतु यंदा आता पण जर पाहिला तर खेळाडू लगेच त्यांना प्रसिद्धी मिळते. आता स्ट्राइकिंग एंडला मनीष हातोडा आलाय, घुटना टेक तमाशा देख असा फटका खेळायचा होता, परंतु शैलेश ठाकूरने मात्र पहिल्या बॉलवरती डॉमिनेट केलं मनीषला. मॅच ऑन आहे, 11-29 कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आहे. 11-29, त्यामुळे या षटकामध्ये 1-2 मोठे फटके यायला असावेत, तेव्हाच या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. आणि मनीष समीस काल सांगितलं, उदाहरण दिलं, मैदान सोडणारा नाही तर मैदानामध्ये लढणारा हा खेळाडू. आणि यावेळेस बॉटमचा वापर, टायमिंग प्रॉपर, षटकार येतोय नावा टीमला. भाऊजीची आठवण असते की कामाला मी जाय, कारण तर भाऊरे गावचे आहेत, परंतु नाभे गावामध्ये करताना ॲम्ब्युलन्समध्ये जॉबवरती असतात, त्यांच्यासाठी हे संगीत आपण ऐकलं. आणि ही ताकद आहे सोशल मीडियाची. बाळू सिंगर पालघरचा कदर आदिवासी समाजाचा त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली, परंतु मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर आणखीन घातक झालाय मनीष घरत हा खेळाडू. यावेळेला देखील फटका चांगला आहे. आय लाईक अ वॉर बिकॉज आय एम अ वॉरियर, मला युद्ध आवडतं, कर्मी योद्धा आहे. पटवताना मैदानामध्ये मनीष गरत लगातार 2 षटकार. मनीष गरत ही इज ऑन फायर. अजून एक षटकार आला तर शंभ ग्रुप, नितेशभाई वाजेकर, ओबी नितेश वाजेकर शंभ ग्रुप यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक. जबरदस्त टायमिंग आपण पाहिलं, का तर या ठिकाणी मनीषच्या माध्यमातून हातोडा शॉट हॅमर
हा त्याचा ट्रेडमार्क राहिला आणि त्याने मात्र लगातार दोन षटकार मारत आता पूर्णपणे सामन्यामध्ये शिरकाव केलं. 9 चेंडूंमध्ये 17. प्रवीण गरद ही प्रवीण गायकर आमच्या सोबत आहेत माफी असावी. ही स्पर्धा थोडी पुढे होती परंतु आचारसंहिता लागेल आणि त्यानंतर लगेचच काही क्षणातच मात्र निर्णय घेतला आमच्या सरपंचांनी की स्पर्धा आपण पुढे घेऊ आणि त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं 10 मार्चला या स्पर्धेला सुरुवात झाली आणि बरोबर आपण पाहिला चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा आपण पार पाडत आहोत आणि पुढच्या वर्षी 11 सायकल असतील. फायनल ज्या संघ जो पहिला क्रमांक मारेल त्या पहिल्या क्रमांकाच्या टीमला 11 स्पोर्ट्स सायकल दिल्या जातील. एकदा जोरदार डाऊ द्या गोठ्याबाई यांच्यासाठी. सरपंच कसा असावा तर दमदार असावा. आमचे विजेंद्र पाटील म्हणजे गोठ्याबाई यांच्यासारखा असावा. दमदार योगदान त्यांचं राहील. 11 सायकल दिल्या जातील प्रथम विजेत्या संघाला चॅम्पियन टीमला. आणि इथे आपण पाहिलं 9 बॉल 17. अजूनही सामना संपलेला नाही आहे. नावे काडी संघाला आता आपलं 100% डेडिकेशन या सामन्यामध्ये द्यावं लागेल. अजूनही सामना संपलेला नाही आहे. ज्या पद्धतीने त्याने गणेशपुरी संघाला डॉमिनेट केलं पहिल्या रात्रीमध्ये तशा पद्धतीचा प्रयत्न जर त्यांनी केला तर इथे त्यांनाही विजय संपादित करता येईल. परंतु समोर आहे मनीष करत दी वॉल म्हणून राहुल द्रविड यांना पण संबोधायचो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. परंतु या संघाची भिस्त आहे मनीष करत सध्या इन्फॉर्म आहे. आणि रोशन इथून अजून एक षटकाराला तर रॉयल ग्रुप यांच्या वतीनं 500 रुपये आणि ओबी नितेश वाजेकर शंभू ग्रुप यांच्या वतीने 1000. आक्रमक फटका आपण पाहिला त्या ठिकाणी मनीषच्या माध्यमातून. थोडासा खेळ थांबला त्यानंतर शैलेश पुन्हा बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज. मागचा षटकार जो आपण पाहिला किंग फिशर ग्रुप यांच्या वतीनं 500 रुपये. किंग फिशर माइल्ड ग्रुप असेल. आणि इथं गुडगाव वाकवा त्रिफळा चित केलाय. क्या बात है पलटवार अँड सिलेब्रेशन मैदानामध्ये. विकेट डाऊन मनीषला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. क्षणाला मनीषचा विकेट मिळाला आहे परंतु जाता जाता मनीषने ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्याचं कौतुक व्हायला हवं. 2 षटकार लागले. एकदा जोरदार डाव होता मनीषसाठी. जबरदस्त टायमिंग. आता 8 बॉल मध्ये 17. हम भी किसी से कम नाही मैदानामध्ये सांगतात नावे काढीचे खेळाडू. संघर्ष करणार शेवटपर्यंत लढणार कारण असं म्हणतात स्ट्रगल केल्याशिवाय माणूस गुगलवरती येत नाही. तर वैष्णव मैदानावरती येत आहेत. वैष्णवसाठी इथे प्रत्येक षटकारासाठी 100 ग्रुप यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. 8 बॉल 17 हे 2 चेंडू फार निर्णायक आहेत. जर इथे एखादा मोठा फटका आला तर अंतिम षटकामध्ये थोडा सामना सोपा होईल नावा संघाला. आणि जर का शैलेशने पुन्हा एकदा एखादा दुसरा विकेट घेतला किंबहुना डॉट बॉल टाकले तर मात्र प्रेशर हा नावा संघावर तुम्हाला वाढताना पाहायला मिळेल. जबरदस्त मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. खूप चांगली लढत आपण पाहता मैदानामध्ये. अजूनपर्यंत संघर्ष तुम्हाला या मॅच दरम्यान पाहायला मिळेल. जिद्द चिकाट या जोरावर तुम्हाला मात्र खेळावं लागेल. ज्याच्याकडे उमेद आहे तो कधीही कमबॅक करू शकतो असं म्हणतात. आणि या उमेदीच्या जोरावरती मात्र आता नावे काढी संघाला खेळ करायचा आणि एका बाजूने टीम नावाला देखील संघर्ष करायचा आहे. सुपर 2 मध्ये मेगा फायनलमध्ये कोण पोहोचणार याची चर्चा राहील येणाऱ्या कदर 8 बॉलमध्ये. 8-17 असं हे कॅल्क्युलेशन. अतिशय हाय वोल्टेज सामना. वैष्णव आपण पाहताय नावे संघाचा जोफरा आर्चर म्हणून ज्याला संबोधलं जातं आणि अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू तो मात्र स्ट्रॅकिंग एंडवरती आला आहे. घातक खेळाडू सध्याच्या घडीला चर्चेमध्ये राहील हा खेळाडू आणि हा मात्र स्ट्रॅकिंग एंडला आलाय. 8 बॉल 17 बॉलिंग मार्कमध्ये शैलेशचं कौतुक करावं लागेल. त्याने कमबॅक केलं विकेट मिळवला मनीषचा. आता पुढचा बॉल कशा पद्धतीचा असेल. राईट आर्म लेफ्ट आर्म राईट आर्म राऊंड द विकेट बाबी असावी. यॉर्कर लेन ड्राईव्ह केला बॉलला ऑन साईडला. वाडी श्लॉंगाला 2 फिल्डर आहेत त्यांच्यामध्ये बॉल चाललाय. सिंगल डबलमध्ये करमट करताना दुसरी धाव घेतली त्या ठिकाणी भूषणने आणि इथे मात्र 2 धावा आल्या. आता शेवटचे 7 विजयासाठी 15 7-15 हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये येताना आपण पाहत आहे. मागच्या मॅचमध्ये 6-13 वाचवल्या खरं नवीन शेवा संघाने आणि जल्लोष त्या संघाने साजरा केला. आता शेवटचे 7 चेंडू आणि 15 धावांचं हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आपण पाहत आहे. मॅच ऑन आहे. दोन्ही खेळाडू एकमेकांशी संवाद साधताय. तर रोशन वैष्णव भोईर यांच्यासाठी अमकेश भोईर यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 500 आणि 100 ग्रुप यांच्या वतीने देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज.
इथे षटकाराची तर गरज आहे, कारण 7-15 म्हणजे एखादा मोठा फटका हवायच खरंतर नावा टीमला. अगदी क्षमता आहे वैष्णवकडे, पण तो एका बाजूने शैलेश देखील चांगली गोलंदाजी करतोय. शेवटचा निर्णायक बॉल, VIP बॉल, मगाशी वैभवला सांगितलं इम्पॉर्टंट चेंडू, आणि इथे क्लीन बॉल, क्या बात है. कहा निमे ट्विस्ट, 6 बॉल 15 आणि सिलेब्रेशन बघा जबरदस्त. जॉन्टीसाठी प्रत्येक षटकारासाठी 100 ग्रुप यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे दिलं जातील, आणि आपल्या माझ्या कॉमेंट्रीसाठी देखील 100 ग्रुप यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. 100 ग्रुपचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. 6 चेंडूमध्ये 15 आपण पाहताय प्रवीण मैदानामध्ये कॅल्क्युलेशन आलं, मॅच ऑन आहे आता या क्षणा. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा, 50-50 विनिंग प्रेडिक्शन राहील. येस रोशन, दोन्ही फलंदाजांसाठी सुवर्ण संधी असेल. प्रत्येक षटकारासाठी 100 ग्रुप यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दोन्ही फलंदाज दिलं जाईल. की आपल्या गावातील संघ जेव्हा मैदानावरती खेळतो रोशन, तेव्हा त्यांचा नेहमीच दमदार योगदान असतो. प्रत्येक षटकारासाठी दोन्ही फलंदाजांना 500 रुपयाचं कॅश प्राइज 100 ग्रुप यांच्या वतीनं. तिसऱ्या षटकामध्ये आला रुनीत हा गोलंदाज, आणखीन एक यंग टॅलेंट मैदानामध्ये आपण पाहत आहे. समोर असतील भूषण भोईर आणि त्यांच्या बरोबरीने आपण पाहत आहे रोहन गरत. 3 खेळाडू मागच्या सामन्यांमध्ये आपण पाहिला भूषण, त्यानंतर मनीष वैष्णव, हे सामनावीर राहिले. आता रोहनला काहीतरी करावं लागेल, जॉन्टीला आपल्या नावलौकिकेला साजेसा खेळ त्याला मैदानामध्ये करावा लागेल, आणि त्याच्या बरोबरीने भूषणला देखील तितकाच चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. वैयक्तिक परफॉर्मन्स डिपेंड करतो आपल्या संघाचा रिझल्ट, आणि तिथे मात्र तुम्हाला चांगलं योगदान द्यावं लागेल. अंतिम षटकामध्ये रोनीत आला आहे, आणि इथे मात्र समोर असेल स्ट्राकिंग एंडला आपण फलंदाज पाहताय त्या ठिकाणी भूषण. व्हॉट अ मॅच, 6 बॉल 15 कॅल्क्युलेशन आहे मैदानाच्या आतमध्ये. अजूनही मॅच संपलेली नाहीये, नावेकाडी संघाचं कौतुक करावं लागेल. रोनीत तयार, पहिला बॉल आणि इथे अँगल बनवला, डॉट टाकलाय, दबाव प्रेशर. मिलिंद घरत यांच्याकडून जर का जॉन्टीने सामना जिंकून दिला तर तब्बल 2000 हे पारितोषिक. आणि इथे आपण पाहिलं अमकेश भोईर यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक जॉन्टीसाठी, आणि 100 ग्रुप यांच्या वतीनं दोन्ही फलंदाजांसाठी इथे 500 रुपयाचं कॅश प्राइज. 5-15 हे समीकरण. शॉर्ट अपलेन बॉल, आणि इथे आपण पाहिला आणखीन एक डॉट. दबाव दबाव आणि दबावच आता नावे खाडी संघाने क्रिएट केले. नावा संघावरती भूषण सारख्या फलंदाजाला थांबवलंय. आता 4 मध्ये 15 टेन्शन आता वाढलंय कद डगआउट्स मध्ये. येस रोशन, बघा डॉट बॉल होऊन सुद्धा देखील 100 ग्रुप हार मानत नाहीये. इथून जर भूषणने सामना जिंकवला तर 100 ग्रुप यांच्या वतीनं 3000 रुपयाचं पारितोषिक भूषणने जर सामना जिंकवला त्याच्यासाठी दिलं जाईल. आणखीन एखादा उलटफेर नावेकाडी संघ या स्पर्धेमध्ये करेल का, आता हा प्रश्न निर्माण झालाय. आणि चर्चा राहील आता रोहितची आहे. मागे आले, हा फटका फसलाय ऑन साइडला, नाही तर फॉलो थ्रू मध्ये जेल टिपला आहे. आता 3-15 व्हॉट अ मॅच. जगाला तुमचं काही घेणं नाही, आपला नावेकाडी संघ या स्पर्धेमध्ये आता दबदबा प्रस्थापित करतोय. भूषण ही बाद झाला, आता 3-15
तर या ठिकाणी गौतम साठी देखील बघा रोशन अजूनही असे आहेत की आपल्या गावचा संघ या स्पर्धेमध्ये जेव्हा खेळतो तेव्हा तो दमदार कामगिरी करतो आणि इथून जर फलंदाज गौतम डबल जी गौतम गायकवाडने सामना जिंकवला तर शंभो ग्रुप यांच्या वतीनं 3000 रुपयाचं पारितोषिक आणि जर ऋषिकेश पाटील या फलंदाजानं सामना जिंकवला तर पार्थ पाटील यांच्या वतीनं 25000 आणि शंभो ग्रुप यांच्या वतीनं देखील 3000 रुपयाचं पारितोषिक. 3 बॉल 15 म्हणजे एक एक बॉल जर आपण जर पाहिला या षटकामध्ये तर डू ऑर डाय करो या मरो अशी सिच्युएशन निर्माण झाली. आता कदर नावा संघासमोर गौतम गायकवाड भूषणच्या देखील एक ही बॅटला बॉल प्रॉपर कनेक्ट झालेला नाही आहे आणि त्यानंतर तो खेळाडू झेलबाद झाला. आता 3-15 समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. अजूनही मॅच संपलेली नाही आहे. क्रिकेटमध्ये आपण अनेक असे रेकॉर्ड पाहिले अंतिम क्षणाला मात्र रोशन पारितोषिक वाढलंय. आता अमकेश भोईर यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 1500 रुपयाचा कॅश प्राईज आणि प्रत्येक षटकारासाठी इथे शंभो ग्रुप यांच्या वतीनं 2000 रुपयाचं पारितोषिक म्हणजे इथे 15 धावांची गरज असेल. 3 चेंडूमध्ये 15 धावा 3 बॉल 15 आणि आता समोर पुन्हा एकदा गौतम गायकवाड हा खेळाडू. मॅच ऑन आहे. थोडासा लोड आला बघा आणि इथे स्विंग आणि मिस.